नमस्कार, पदार्थ रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बटाट्याचे ब्रेड रोल कसे बनवायचे ते पाहूया। अतिशय सिंपल रेसिपी आहे पण चवीला भन्नाट लागते। चला तर मग सुरुवात करूया। सर्वप्रथम एका बाउलमध्ये आपण एक वाटी उकडून मॅश केलेला बटाटा घेऊ। यात आपण 2 चमचे बारीक चिरलेला कांदा घालूया, त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घालायच्या, 2 चमचे मीठ, 1/2 छोटा चमचा चाट मसाला घालायचा, त्याचबरोबर 1/2 चमचा लाल मिरची पावडर आणि सर्व साहित्य एकदा छान मिक्स करून घ्यायचे। इथे हा आपला बटाट्याचा मसाला बनून तयार आहे। तर आता आपण ब्रेड रोल करायला घेऊया। इथे माझ्याकडे काही ब्रेडचे स्लाइस आहेत, त्याचे आपण कॉर्नर कट करून घेऊ। आता एक ब्रेड घेऊन त्याला थोडं थोडं पाणी लावत त्याला ओलं करून घ्यायचं। हे ब्रेड आपल्याला पूर्णपणे ओलं करून घ्यायचं आहे, पण यात एक्स्ट्राचं पाणी असायला नको। आता 1 चमचाभर सारण या ब्रेडवर ठेवून घेऊ आणि कॉर्नर दाबत दाबत हलक्या हाताने याचं रोल करून घेऊया। हे ब्रेड पूर्णपणे ओलं करून घेतल्याने याचा ब्रेड रोल सहजगत्या तयार होतो। तुम्ही बघू शकता आपल्या या ब्रेड रोलला किती छान आकार आलेला आहे। इथे मी एका कढईमध्ये तेल छान गरम करून घेतलेलं होतं। आता यामध्ये आपण ब्रेड रोल सोडून घेऊया। हे ब्रेड रोल तेलामध्ये टाकताना तेल छान गरम असायला हवं, पण जास्त हे धुवेदार नको। हे ब्रेड रोल आपल्याला मीडियम गॅसवरच छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत। 3 ते 4 मिनिटांमध्ये आपले हे ब्रेड रोल छान खरपूस असे तळून होतात। इथे हे आपले अतिशय चविष्ट आणि कुरकुरीत असे ब्रेड रोल बनून तयार आहेत। नेहमीप्रमाणे आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा। आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी पदार्थ रेसिपीज मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटू अशा एका नवीन रेसिपीसोबत।